मी वाटेल ते तुला मदत करतो आणि तू गाईडी बसतेल मी तुम्हाला काय करतो तुझ्या आई बॉडवरती लिहून देतो जो बी जोशी आहे ना तो माझा मित्रच आहे आणि हे बी लिहून देतो मी त्याच्या केसाला जातील आयोगांना ते केस खड्यात गेले सोड केस एवढी महत्वाची नाही आहे ती आजची तुझ्या लक्षात आलं का तुला हाताने तुला आम्ही सांगतो आम्ही तुला तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय सर तुझ्या आईचं बहिणी सूत्र ऐकणार आहे की नाही मागे ना मागे फक्त एक दारू तिकीट बोलली की गुडी घेऊन माझ्या तुला सांगतो तू जर असे नाट्य केले तुला खरं मानतील का तुझं आम्ही उद्या सांगतो मी ना आम्ही हायकोर्टला जी टाकली ना आधी सप्लिमेंटरी आणि महापालिकेचे ठराव असेल टाकलेली आहे माहितीच्या अधिकारामध्ये तुम्हाला ते तुम्हाला तुझे बी सप्लिमेंट टाकली ना ते दाखवतो एवढं काय नाही बडा चाल आहे बी हम लोग यहाँ आए नहीं चले जाएंगे नहीं करेंगे ये कसम खाया मेरी उसने तुम्हारी तारीख को हाजिर हुई मैं बोलता हूँ 8 तारीख कोई भी हालत में हाजिर सर ट्रेल उसके बाद ने मेरे को अगर उन्होंने 6 महीने 4 महीने रखे लेकिन मेरा आम्ही त्याची जबाबदारी स्वतः पाहिजे घेत आहोत मंत्री त्याला आम्ही त्यांनी ट्रीटमेंट कराना है तुमको मैं पागल सर मैं किसी डॉक्टर को भेज दूँ क्या मैं तुमको क्या बोल रहा हूँ सर मेरी बात सुने आप डॉक्टर की बात सुनेगा नहीं सर मेरी बात सुनो तेरी माँ की दो मिनट को भेजो दो मिनट मेरी बात सुनेंगे आप मैं है ना तुम जिस चीज की बोलेंगे उसकी कसम खाता ये रोही मान है इसकी कसम खाती हूँ तुमने तो दर्द बोला मैं दस को भी नहीं 8 को शाम के पहले आएंगे क्योंकि मेरा जो सप्लीमेंट है ना एक बार ऑन हो गया ना बस मैं मोक लो आप क्या चाहते बोलो हम यहाँ रुके हम चले जाए नहीं मेरा पेपर लेके जाओ सर लेके नहीं पेपर नहीं नहीं लेके लेके जाओ जरूरत नहीं सर लेके लेके जाओ लेके लेके जाओ सर लेके मेरे लेके जाओ देखो जब आने का है ना तब तो तेरे वकील 8 को मैं आएंगे सर पक्का तो जब आने का तब आज तेरे वकील को साथ मिलेगा मैंने ना हाईकोर्ट में भी बोला मतलब मैंने लीगली बोला मैं तो बोला ना तेरे वकील को हम आप भी बुलाओ के तेरे साथ में काम में तुम्हारे वकील को तुम बुलाओ नहीं बुलाओ वो सब असाव लगा मैं बाहर को नहीं निकलेगा ये पेपर मेरे को हाईकोर्ट को देने का है देखो बाहर ले जाना ना साहब तो हाईकोर्ट ही कराएगा अरे वो हाईकोर्ट का पेपर देना जावा तक ना बाहर निकाल तक ना मग ते ना वायरलेस दिला ना हाईकोर्ट बरोबर सुट्टी आहे मग काय करू शकत नाही आता मजबूर आहे मजबूर पेपर द्यायला जावा लागणार मजबूर आहे सर मजबूर आहे मजबूर आहे मजबूर आहे इतने कार्यक्रम सुट्टी आहे अरे मजबूर आहे 7 तारीख को चालू हो रहा कोर्ट सर 2 दिन की बात है सर क्या यार आप एक तो बोल दो वो जो चक्कर है उसके पास तो 12 देने को बोलो मैं ले लेंगे सर कैसे भी शांत रहने का ये लोग आप शांत रहो रात भर तू कुछ पता नहीं है इन्होंने यार रुकना नहीं मेरी इज्जत कराना नहीं मैं क्या है तुम ही कसम खा मैं लोगों के लिए बोली तो नहीं आलम तो मित्रा म्हटलं केस देत आम्हाला महत्वाची नाही आहे तू शांत राहा नीट राहा व्यवस्थित केस उद्या परवा बघता येईल नंतर बघता येईल म्हटलं तर ते म्हणतो ते उल्हासाने हे जागेची भानगड आणि ते काय 8 तारखेला हायकोर्टला सुट्टी आहे झाल्यावर करतो टोटल असं दिसते की जरा डोक्यावर सिरियस परिणाम झाला आम्ही आता असं करतो आम्ही घरच्यांनाच सांगतो की तुम्ही रात्री काहीतरी करून त्याला बाहेर काढा दवाखान्यात पोहोचवा पोलिसाला काही इंटरेस्ट नाही आहे
पुलिस त्या केसमध्ये कधी पण नंतर अटक करू शकतात किंवा नाही पण करणार, काय गरज आहे केसमध्ये? काय पुरावा झाला मी उद्या बघतो केस खरी आहे कुठे आहे, कारण हा जर इथं अशा परिस्थितीत असेल तर मारामारी पण करणं मुश्किलच आहे, कसं जाम कधी? आई वडिलांची आईची स्टेटमेंट, आईची आणि मिसेसची स्टेटमेंट घेतो की मी कसा नव्हता पिल्या स्टेटमेंट घ्यायचं ना, म्हटलं माझीशी आणि आपल्याची स्टेटमेंट घेतील, कारण मी आत्ताच आले ना थोडा वेळ क्या बात है, कुछ मालूम हमारे भी समझ में नहीं आया कुछ। उसको मैंने भी बोला ना, मैं आने के बाद में भी बोला, पहले फोन पे बोले तो भी करा होता नहीं, पहले उसको फोन किया था ना, उसको पूछो मैं दे रहे बाबा खत्म हो गया, मेरा इंटरेस्ट काम खत्म हो गया, फिर खत्म हो गया, मैं फिर जो कहती है पुरावे जो है ना, मैं पुरावे मत देना हमको, नहीं ये भी अरे कमिश्नर बोलेगा मेरे को डिटर्ट नहीं हुआ मेरे को तो क्या करेगा, तू नहीं समझ जा पा, मैं अरे पापी मत दे ठीक है, मैं देता है लेकिन कैसा है यहाँ से पुलिस हटेगी ना तो हमारा कोई घरवाला जाके दर्द पे कहेगा, ये है ना फाईल तो भेटणार नाही की माझा लहानपणाचा मित्र आहे आला माझ्याकडे बसला, म्हणलं मी म्हणलं बघ हे सगळे आता प्रॉब्लेम आहे बघतच, दुसरे सगळे नागरिक त्याची भी माझी भी आहे त्याची भी आपण म्हणून त्याची भी नाही, उद्या काही जे काही घरामध्ये होतील आपले जे तरुण करून पेपर वेपर वाचत असतात किंवा असे काही झालं कोणी कुठे कशावरच्या प्रॉब्लेम मध्ये यावं मग थोडीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही त्या सगळ्या गोष्टी झाल्या, मग त्याच्यानंतर आहे ना तीन चार दिवस अगोदरमध्ये म्हणजे ह्या गोष्टी आज झालो त्याला बोललेली होती, त्याच्यानंतर आहे ना यांचे सूत्र हालायला लागले, मी ज्याच्याकडून राष्ट्रपतीकडे गेलो ना ते सांगतो त्याला कॉन्टॅक्ट करायला लागले हे आणि यांनी राष्ट्रपती म्हणजे असं यांचं फायलाव करायला लावले की राष्ट्रपतीकडे मी नेतो आझम भाईला म्हणून ते विचार को आलंबे नाही कुठे आझम भाई आलंबे नाही विचार कुठ कुठला कुठं कुठे भोगायला भाग टेन्शन हा ओ टेन्शन मी भारगाय ना उसको विचार को आलंबे नाही कुछ तू लिहून दे यांच्याकडे हा येतो ना दिवाला सर डेट द्यायचे आहेत आता निघून जाते का चालेल हां येस सर मी उनको भी देते